वसईतील सकाळचे पत्रकार प्रसाद जोशी यांना ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या हस्ते मुंबई गिरगाव येथील साहित्य संघ नाट्यगृहात एकता कल्चरल अकादमीतर्फे आयोजित कार्यक्रमात जयंत पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे। प्रसाद जोशी यांची सध्या सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। शनिवारी संध्याकाळी साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे पार पडलेल्या एकता पारितोषिक वितरण व पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना देखील यंदाचा एकता कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। यावेळी विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे। अभिनेत्री प्रज्ञा जाधव यांना अभिनयासाठी प्रिया तेंडुलकर स्मृती पुरस्कार, साहित्यासाठी इकबाल मुकादम यांना दया पवार स्मृती पुरस्कार, वैभव साटम यांना नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार, शिरीष नाडकर्णी यांना महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृती पुरस्कार, मनोज आचार्य यांना संगीत क्षेत्रामधील योगदानाकरिता सुधीर फडके स्मृती पुरस्कार, पत्रकारितेसाठी प्रसाद जोशी यांना जयंत पवार स्मृती पुरस्कार, विजय साखळकर यांना नारायण पेडणेकर स्मृती पुरस्कार, विद्याप्रभू यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार, कादंबरी वाझे सुबल सरकार स्मृती स्मृत्य पुरस्कार, कमलाकर राऊत यांना प्रबोधन ठाकरे स्मृती समीक्षा क्षेत्रातील पुरस्कार, आकाश खरत यांना व्ही शांताना स्मृती लोकजागर पुरस्कार, तसेच समाजसेवेचे पुरस्कार सर्वश्री प्रशांत देशमुख संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार, हर्षद आचार्य मास्तर दत्ताराम स्मृती पुरस्कार, संदेश निकम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, सतीशकुमार साळुंके महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार, सूरज भोईर बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार, चंद्रकांत करंबळे बाबा आमटे स्मृती पुरस्कार, मगन बी सोलंकी यांना दादासाहेब गायकवाड स्मृती पुरस्कार, अश्विनी कांबळे यांना बाळाराम रामा कासारी स्मृती पुरस्कार, सोमनाथ उझर्डे यांना वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार इत्यादींना सन्मानित करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे या प्रसंगी एकता सांस्कृतिक महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना रोख पारितोषिक प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला आहे। उल्हास महाले अभिनेते प्रमोद पवार, कवी अजय कांडर, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार सदानंद राणे, हिंदी साहित्यिक रमेश यादव, वैशंपायन गमरे, उज्ज्वल आंबेकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव, सूत्रसंचालन प्राध्यापक अवधूत भिसे, तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव कवी प्रकाश पाटील यांनी केलं।